पुलगाव इथून 15 किलोमीटरवर असलेल्या देवडी तालुक्यातील विजयगोपाल येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फायबरचे रेडीमेड शौचालय गावामध्ये खड्डे होत नसल्याचे कारण नागरिकांना देण्यात आले. सरपंचाचे पती यांनी स्वतः ठेकेदारी करून कोणतीही निविदा प्रक्रिया न करून रेडीमेड निकृष्ट दर्जाचे शौचालय नागरिकांना दिले. एका महिन्याच्या आत हे शौचालय कुचकामी झालेले आहे. आता गावामध्ये हे रेडीमेड शौचालय नागरिकांच्या वापरात नसून शासनाच्या या योजनेला चुना लावण्याचे काम सरपंचाच्या पतीने केले आहे, असा आरोप विजयगोपाल येथील ग्रामपंचायत सदस्य करण सिंग गजानन ताटू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे व चौकशीची मागणी केलेली आहे. लवकरात लवकर चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास 1 मे 2021 रोजी आमरण उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य करण सिंग गजानन ताटू यांनी दिलेला आहे. शासनाच्या अनुदानाचा गैरवापर श्री संजय बिनोड त्यांची पत्नी सौ नीलम संजय बिनोड यांनी शासनाचा गैर उपयोग करून पैसे हडप केलेले आहे. मी ग्रामपंचायत विजयगोपालला माहितीच्या अधिकारांमार्फत तक्रार माग अर्ज केलेला आहे आणि पंचायत समिती देवळी जिल्हा परिषद वर्धा तक्रार केलेली आहे याच्यावर कारवाई होण्याबाबत. आणि याच्यात कारवाई जर नाही झाली तर मी आंदोलनाला बसणार आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव.